जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 6वा आदर्श माता पुरस्कार नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी मुंबईच्या पोलीस आयुक्त अश्विनी सानप, महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण, सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला, कर्नल महादेव घुगे, राहुल जगताप, पूजा पारगे, प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण यांच्या मातोश्री सुशीला चव्हाण, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नाप्रभा जगताप आणि सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. साडी, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदा 6वे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला. बाप असे हे ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांनी
अधिकारी निर्माण केलेली आहे. तिच्यानं आज चार वाक्य बोलली, लक्षात ठेवा. म्हणजे न बोलता अत्यंत चांगल्या पद्धतीने जी काम करते, आपल्या मुलाला घडवते, आणि मुलगा आईच्या सत्काराच्या वेळेला हजर राहतो, याच्यामध्ये आईचं आणि मुलाचं प्रेम हे लक्षात घ्या. कारण ज्या मुलाला आईविषयी प्रेम नाही, तो हजर राहणार नाही, येणार नाही, वेळ देणार नाही, हे लक्षात ठेवा. पोलीस दलामध्ये मी काम करते, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मी पाहत असते. प्रत्येक माता आपल्या मुलाला किंवा मुलीला आदर्श घडवण्याचा प्रयत्न करत असते. कुठल्याच मातेला असं वाटत नाही की आपला मुलगा वेगळ्या प्रकारच्या किंवा समाजाला अहितकारी होईल अशा प्रकारच्या वाटेवर चालावा. तरी देखील काही प्रवृत्ती त्या प्रकारच्या वाटेवर चालतात तेव्हा त्या मातेला अतिशय दुःख होत असेल. जर आपण सकाळी वर्तमानपत्र उघडलं, वर्तमानपत्रामध्ये याच सगळ्या बातम्या असतात. इथे तुम्ही सगळे तरुण मुलं मुली आहात, मुलींवर तर आपण चांगले संस्कार करतोच, पण माझी सर्व मातांना विनंती आहे की त्यांनी मुलांवर देखील संस्कार करावेत. ते करतच असतात, परंतु मोठं झाल्यानंतर एक वेगळी विचारसरणी मुलं अंगीकारतात आणि आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत ते कुठेतरी विसरले जातात. आईला वाटतं की माझे संस्कार कुठेतरी कमी पडलेले आहेत, परंतु तशी गोष्ट निश्चितच नसते. मुलं वेगळ्या वाटेवर चालायला लागलेली असतात आणि आई वडिलांचं ऐकत नाही. मुलांना माझी कळकळीची विनंती आहे की जेव्हा आपण असं कुठलं कार्य किंवा असं कुठलं काम करत असतो जे समाजाच्या हितकारी नाही, किंवा मुलींची छेडछाड म्हणा, छोट्यात छोटं उदाहरण सांगते, तेव्हा हा विचार त्यांनी करावा की आपली बहीण भविष्यात चालून आपली मुलगी या ठिकाणी असेल तर एक बाप म्हणून, एक भाऊ म्हणून, मग तो मोठा असू दे, भाऊ छोटा असू दे, आपल्या काय भावना असेल. जर आपल्या बहिणीला, आपल्या मुलीला जर कोणी छेडछाड केली तर आपण त्याला मारून टाकण्याची भाषा करतो, आणि तीच गोष्ट आपण इतरांच्या मुलींच्या बाबतीमध्ये करतो. ही गोष्ट निश्चितच अतिशय वाईट आहे. समाज आपण कुठे कुणीकडे घेऊन चाललेलो आहे याकडे खरोखरच चिंतन करून बघण्याची गरज आहे. तुम्ही सर्वजण सुशिक्षित आहात, तुम्ही सर्वजण अतिशय चांगल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहात, आणि हा चांगला समाज घडवण्याचा वसा तुम्ही असाच पुढे चालू ठेवणार आहात याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही. आणि भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती, त्यामुळे वृद्ध लोकांना वृद्धाश्रमात जाण्याची गरज नव्हती, परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. नवरा बायको, त्यांची मुलं या सगळ्या विभक्त कुटुंब पद्धतीने आई वडिलांना कुठेच स्थान मिळत नाही. माझी तुम्हाला सर्व मुलांना विनंती आहे की तुम्हाला घडवण्यामध्ये, तुम्हाला वाढवण्यामध्ये, तुमचं पालनपोषण करण्यामध्ये, तुम्हाला स्वतःचे जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्या बाजूला ठेवून तुम्हाला चांगल्यात चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आई वडील जे कष्ट करतात त्या कष्टांची शेवटपर्यंत कृपा करून तुम्ही जाणीव ठेवा. आई वडिलांची प्रेमाच्या बदल्यात फक्त प्रेम मिळावं ही अपेक्षा असते. तुमची संपत्ती त्यांना नको असते,
तुमचं बाकीचं मोठे पण त्यांना नको असतो. त्यांची फक्त अपेक्षा असते की आपण जे भरभरून प्रेम त्यांना आयुष्यभर दिलेलं आहे त्या प्रेमाची परतफेड जेव्हा ते वृद्ध होतात, जेव्हा त्यांना मदतीची गरज असते, जेव्हा त्यांना प्रेमाची गरज असते, जेव्हा त्यांना आधाराची गरज असते, तेवढंच त्यांना द्यावं एवढी अपेक्षा असते. तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की तुमच्या आई वडिलांना कधीही विसरू नका, त्यांचे कष्ट सदैव स्मरणामध्ये ठेवा. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले, सरांनी सांगितलं, चव्हाण सरांनी, आम्ही सर्वजण या पिढीचे त्या पिढीचे लोक आहोत, आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो. माझी शाळा कसं 4-5 किलोमीटर दूर होती, मी सायकलवर जायचे आणि सायकलवर यायचे. गाव वस्तीवर राहणारे सगळेजण सायकलवर किंवा मिळेल त्या वाहनाने किंवा चालत त्या ठिकाणी जायचे. सांगण्याचा हेतू हाच आहे की मी जर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून बऱ्यापैकी नाव कमवू शकते, चांगल्या पोस्टवर काम करू शकते, तुम्ही तर इतक्या चांगल्या जागवर इन्स्टिट्यूटमध्ये काम करत आहात, शिकत आहात, तुम्ही उच्च घराने घेण्याचं उंच ठिकाणी जाण्याचं स्वप्न जर ठेवलं तर नक्कीच ते स्वप्न तुम्हाला साकार होईल. सारखे लोक आपने खड़ा रहते हैं ये बच्चों को दिया है. सो थैंक यू सो मच फॉर डूइंग दैट. बहुत कुछ मुझे बोलने थे. जब मैंने साफ साफ शुरू किया था वो टाइम पर मेरे पास पैसा नहीं था. कौन इन्हें ब्राह्मण फैमिली भीख मांगने के लिए नहीं आ रहा था. ओके तो मैंने क्या कर रहा था, रात को बैग लेके जा रहा था रोड पर, नागर रोड में जो फेंक दिया वो बाजी में उठा के लेके आ रहा था. जो चिनिया के लिए जो दुकान में रखता है वो 1 रुपया को मिलता था, वो राशन भी मैं लेके आते वो बच्चे को. विनया इज माई फर्स्ट बॉय, विनया कैरियर कम इन फ्रंट, वन ऑफ द फर्स्ट बॉय. उसने अपनी MSW किया, जर्मनी में गया. अभी जर्मनी से वापस आया और बोले दीदी मेरे को आपके साथ वापस काम करने के. उसको जर्मनी में जाके काम करने का बहुत मौका मिल रहा था, पर आके मेरे साथ अभी काम कर रहे हैं. MBA, उनका भी बहुत कहानी. दो महीने था वो टाइम पर मेरे पास किया था वो लड़का. आप MSW सुजाता सर कॉलेज से किया है. अभी मेरा स्वप्न है यही कॉलेज से भी मेरे बच्चे लोग आगे बढ़ने के. हम लोग सब सोचेंगे मेरा मां को मैं रोड पर नहीं देगी, माहिर समझता था कि क्यों खड़ा रहेगी, क्योंकि माहिर में आज 2600 लोग रहता है. एक संस्था ने 670 हाउसेस क्यों मैं को बोलना पड़ा, क्यों? बिकॉज दे वर ऑन द रोड. जो रोड में है उनको मैं उतार के संभालते हैं. बच्चे लोग नहीं है संभालने के लिए. पागल हो गया माँ उसको उधर रोड पर, पागल हो गया बाप रोड पर है उनको मैंने उकाता है. बच्चे लोग भीख मांगते हैं वो बच्चों को मैंने उकाता है. जो बच्चे को रोड पर छोड़ दिया, गेट के सामने मेरे गेट के सामने रख के चले गया, क्यों? लड़की है वो लड़की को मैं संभालती हूँ. इट्स नॉट माई हाथ, मैं शादी नहीं किया. अब मेरे को कोई तो लिखता कि एक बच्चे में एक संस्था में गया, मैंने पूछा दीदी आपको क्या सैलरी मिलते है. बच्चों मेरे को सैलरी नहीं चाहिए, मैं सैलरी के लिए काम नहीं, शादी नहीं किया किसके लिए मैं जमा करूँ. ओके आई एम डूइंग, मैं तो माहिर खाना रहता है रहने के लिए, थोड़ा एक बेड मिला है, मैं खुश हूँ. मैं कुछ पैसा के लिए काम नहीं कर रही हूँ, दिल से मैं तो काम कर रही हूँ. आप सबको आई हैव कैप्ट लव इज माय रिलीजन बोलेगा तो प्यार से मैं तो सबको संभालना यही मेरा ये है, दूसरा कुछ नहीं है. सो व्हेनेवर यू आर फ्री प्लीज कम टू माहिर सर, प्लीज. थैंक यू सो मच. आई हैव टू विजिट माहिर. थैंक यू सो मच.